Hey there. Subscribe to my channel. And also press this bell icon. So you never miss any new updates. ट्रेन मध्ये बसायचं माहित नव्हतं तेव्हा मी मेट्रोने प्रवास करत होतो. कदाचित आता ते ट्रेन मध्ये बसत नसतील त्यांच्याकडे काय मोठ्या मोठ्या काय लॅम्बोर्गिनी वगैरे कुठल्या कुठल्या गाड्या आहेत त्या लॅम्बोर्गिनी गिफ्ट पण देतात. आणि राहिला प्रश्न मगाशी यांनी विचारला कुणाला कुणाची गरज, प्रत्येकाला प्रत्येकाची गरज असते. जेव्हा आम्ही एकटं लढायचं होतं तेव्हा एकटं लढलो, जेव्हा युतीमध्ये लढायचं होतं तेव्हा युतीमध्ये लढलो. मी तर युतीमध्ये 2009 ला लढल्यानंतर सुद्धा प्रचंड बहुमतानं निवडून आलो होतो. त्यावेळेस मेहता साहेबांचा एल्बर्ट मेंडोसांनी पराभव केला होता हे ते विसरलेच दिसतात. मध्यंतरी काहीतरी त्यांनी प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि प्रताप सरनाईकला 25,000 मतांनी पाडील वगैरे असं काही त्यांनी सांगितलं. तुमच्या माध्यमातून फक्त एकच आव्हान आहे ते तर मी बोलवलो तरी चहाला तर माझ्याकडे येत नाही, कारण ते म्हणाले की मी संध्याकाळचा चहा पित नाही. आता काय पितात ते मला माहित नाही, परंतु मी बोलवलं तरी ते येत नाही. त्याला माझं एकच सांगणं आहे की असं पत्रकार परिषद वगैरे घेऊन सांगू नका. जर मीरा भाईंदरच्या पत्रकाराला जनतेला खरी लढाई बघायची असेल तर माझं त्याला आव्हान आहे. त्यांनी 146 बरोबर देख 146 ओळा माजीवडा विधानसभा मतदारसंघातून प्रताप सरनाईकच्या समोर उभं राहावं माझं त्याला चॅलेंज आहे. आता तुमच्या माध्यमातून ते म्हणतात प्रताप सरनाईकला 25,000 पाडणार, जर युती आली तर ठीक आहे, युती नाही झाली तर मी युतीमध्ये सुद्धा निवडून आलो होतो आणि युती नसताना सुद्धा निवडून आलो होतो. आणि ते ज्या भागात नगरसेवक होते त्या भागातनं सुद्धा मला मार्जिन मिळालं होतं हे ते विसरलेलं दिसत आहे. त्यामुळे त्यांची हिंमत असेल तर त्यांनी, परत मी एकदा सांगतो, माझ्या विधानसभा मतदारसंघात जर युती झाली तर ठीक आहे, काही सांगता येत नाही, परंतु युती जर नाही झाली त्यांनी निश्चितपणे आपला जो मतदारसंघ आहे तो कोणाला तरी त्यांनी भारतीय जनता पक्षाचा जो सच्चा निष्ठावंत जुना कार्यकर्ता असेल त्याला द्यावा आणि त्यांनी माझ्यासमोर उभं राहावं, जेणेकरून 25,000 लीड तर त्यांना आताच मिळतोय, त्यांना तर डोळे बंद करून घरी बसून निवडून यायचं आहे. त्यामुळे हे जर आव्हान ते स्वीकारत असतील तर मी त्यांना आतापासून चॅलेंज द्यायला तयार आहे. त्यांनी माझं आव्हान स्वीकारावं. उद्या चाय पे चर्चा, इसके चर्चा, उसके चर्चा, प्रताप सरनाईक आज मिला था, कल मिला था. पण आम्ही दुसरं अजून एक गोष्ट या ठिकाणी सांगतो, त्यांनी आमच्या लोकांना बदनाम सुद्धा करू नये. प्रभाकर म्हात्रे या ठिकाणी बसलेले आहेत, प्रशांत पलांडे आमचे शहर प्रमुख आहे. आमच्या कुठल्याही शिवसेनेच्या पदाधिकाऱ्याचे लेडीज बार किंवा आयुर्वेद धंदे नाही. आमच्या कुठल्याही पदाधिकाऱ्यांचे, नगरसेवकांचे लॉजिंग बोर्डिंग नाही, वेशव्यवसाय आम्ही त्या ठिकाणी करत नाही. परत मी एकदा निक्षेप सांगतो, आम्ही आयुक्तांना पण सांगितलेलं आहे, स्पष्टपणे सांगितलेलं आहे, या शहरातील जर इंडस्ट्रीवर त्यांना बुलडोजर चालवायचं असेल तर त्या इंडस्ट्री बेचिराग करण्यापूर्वी त्यांनी ह्या शहरामध्ये लेडीज बार आणि ऐवत जे बार आहेत त्याचबरोबर लॉजिंग बोर्डिंग आहेत, वेश्या व्यवसाय करतात, तरुण पिढीला अतिशय घायड्या मार्गाने ते वामा मार्गाने जायला लावतात. अशा लेडीज बारवर आणि लॉजिंग बोर्डिंगवर आधी हातोडा बुलडोजर फिरवावा, नंतरच त्यांनी रस्ता रुंदीकरणाची जी मोहीम आहे ती शहरामध्ये राबवावी. शिवसेना मागेही त्यांच्या सोबत होती आणि पुढेही राहील. शहराच्या विकासासाठी एक पाऊल पुढे शिवसेना जाईल, परंतु आधी शहरामधले हे अनैतिक व्यवसाय करणारे लॉजिंग बोर्डिंग आणि लेडीज बार, आणि प्रामुख्याने मी स्पष्टपणे सांगतो त्या दिवशी यादी वाचून दाखवली, त्या लेडीज बारवर त्यांनी आधी कारवाई करावी आणि नंतर लोकांना रोजगार देणाऱ्या ह्या इंडस्ट्रीवर हात त्यांनी लावावा असं मी आयुक्तांना सांगितलेलं आहे. स्पष्टपणे आम्ही एकदा सांगितलंय, जर गरज पडली तर परत रस्त्यावर उतरू, पण आम्ही कोणालाही बेघरांच्या मेरे मित्र तथा सहयोगी सदस्य और 145 विधानसभा के सदस्य इस मीरा भाईंदर शहर के लोकप्रिय विधायक श्री नरेंद्र जी नेता, इन्होंने कहा कि प्रताप सरनाईक को मेरी जरूरत है, अगर युति नहीं हो गई तो उसको मैं 25,000 वोटों से गिराऊंगा. मैं मेरे मित्र तथा सहयोगी सदस्य श्री नरेंद्र नेता जी को यह कहना चाहता हूं
के 145 में आप एक बार तो हार चुके हो, मैं तो दोनों टाइम पे जीता हूँ, यूपी में भी जीता हूँ और यूपी नहीं थी फिर भी मैंने इसमें से अच्छे वोट प्राप्त करके मैं जीता हूँ, मैंने दो बार मैं विधायक बन चुका हूँ। मेरी उनको ये बिनती है कि 145 में बहुत कॉम्पिटिशन चल रहा है, तो उन्होंने 145 में भारतीय जनता पार्टी का जो पुराना कार्यकर्ता होगा उसके लिए वो छोड़ देनी चाहिए सीट, और उन्होंने अगर 25,000 लीड अगर मीरा महेंद्र से ही भारतीय जनता पार्टी को उम्मीदवार को मिलने वाला है, उन्होंने 146 से मेरे सामने अपने उम्मीदवारी पर्चा दाखिल करना चाहिए ताकि लोगों को पता चले कि बाबा कौन जीतेगा कौन हारेगा। बातें तो बहुत सारी होती है मगर असली लड़ाई जो होती है ना वो मैदान में उतरने की बात होती है। अभी भी इलेक्शन को यूपी का अभी तक फैसला नहीं हो गया मगर इलेक्शन को 10 महीने की अभी 10 महीना है तो 10 महीने में वो कोशिश करें कि 145 से नहीं बल्कि मैं 145 में मैं उनका स्वागत करता हूँ और मुझे भी मजा आएगा मेरे सामने दूसरी पार्टी के अगर उम्मीदवार होंगे प्रताप सरनाइक को लड़ने के लिए मुझे आप पहले से 25,000 में दो इस बार देखते हैं क्या होता है। अगर उनको 25,000 की बढ़त इधर से ही मिलती है तो मुझे लगता है कि उन्होंने यही 145 से खड़े रखा है। ये आपका आह्वान है विनंती चैलेंज क्या है? देखिए मैं तो विनंती करने वाला सर्वसामान्य कार्यकर्ता हूँ, मैं वो बहुत बड़े नेता है मीरा महेंद्र शहर के और मैं उनको विनती करना चाहता हूँ कि उन्होंने जो मीरा महेंद्र शहर में लोगों की सेवा की है, लोगों के काम किए, व्यापारियों के काम किए, बाहर वालों के काम किए, अगर निर्माण वालों के और अच्छे बिल्डरों के काम किए, आम गरीबों के काम किए, तो ये सब कामों के ऊपर उनको वोट जरूर मिलेगा। तो उनकी ये जो लोकप्रियता है वो लोकप्रियता मेरे सामने खड़े रहने के बाद में और भी उनको 25 नहीं बल्कि उनको ज्यादा भी वोट मिल सकते हैं। राजनीतिक लड़ाई में